मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं वेब पुस्तक या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत गडचिरोली जिल्हा याची भौगोलिक माहिती। यामध्ये आपण पाहू जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर, जिल्ह्यातील इतर डोंगर पर्वत व डोंगररांगा आणि ते स्थित असलेले तालुके। मित्रांनो, यापूर्वी या चॅनलवर गडचिरोली जिल्ह्याबद्दल थोडक्यात माहितीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण जिल्ह्याबद्दलची माहिती मिळेल आणि त्यांना आपल्या जिल्ह्याबद्दलच्या अभ्यासात मदत होईल। चला, जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहू गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक रचना। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यतः सातपुडा ह्या डोंगररांगा पसरल्या आहेत। जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार विभाग जर पाहिले तर दोन विभाग पडतात, त्यामध्ये एक टेकड्यांचा व उंचवट्याचा प्रदेश आणि दुसरा सखल मैदानी प्रदेश। तर सर्वात प्रथम आपण पाहू टेकड्यांचा व उंचवट्याचा प्रदेश। यामध्ये पूर्व भाग येतो, मुख्यतः पूर्व भागात टेकड्यांचा व उंचवट्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। यात टिपागड, चिरोली, सुरजागड व भामरागड डोंगरांचा प्रदेश येतो आणि दक्षिण भागामध्ये सिरोंचा तालुक्यातला सिरकोंडा व चिकियाला या डोंगरांचा प्रदेश येतो। मित्रांनो, आपल्याला हे नकाशावर चांगल्या प्रकारे समजून येईल म्हणून चला आपण नकाशा बघूया। जसं की आपण पाहत आहे नकाशामध्ये, जिल्ह्यातील हा पूर्व भाग यामध्ये टेकड्यांचा आणि उंचवट्याचा प्रदेश मुख्यतः आणि दक्षिण भागातील हा चिकियाला डोंगर आणि सिरकोंडा डोंगर प्रदेश हे दक्षिण भागातील। यामध्ये टिपागड डोंगररांग, चिरोली डोंगररांग, सुरजागड डोंगररांग, भामरागड हे मुख्यतः पूर्व भागात आणि दक्षिण भागातील चिकियाला डोंगर आणि सिरकोंडा डोंगर हे उंचवट्याचा भाग म्हणून ओळखले जातात। टेकड्यांचा व उंचवट्याचा प्रदेश यामध्ये कोरची, कुरखेडा, धानोरा, इटापल्ली, अहेरी, शिरोंचा इत्यादी तालुके येतात। त्यानंतर आपण पाहू सखल मैदानी प्रदेश। यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती इत्यादी नद्याकाठचा भाग हा सखल मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो। यामध्ये गडचिरोली, देसाईगंज वडसा, आरमोरी, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी व सिरोंचा तालुक्याचा पश्चिम भाग इत्यादी तालुक्यांचा सखल मैदानी प्रदेश यामध्ये समावेश होतो। नकाशाच्या सहाय्याने आपण ते समजून घेऊया। यामध्ये या भागातील पश्चिम भागातील प्रदेश हा सखल मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो। यामध्ये आरमोरी, गडचिरोली, मुलचेरा, चामोर्शी आणि अहेरी या भागाचा सखल मैदानी प्रदेशात समावेश होतो। त्यानंतर आपण पाहू जिल्ह्यातील डोंगररांगा व त्यांचे तालुके। सर्वात प्रथम आपण पाहू सुरजागड। सुरजागड ही डोंगररांग इटापल्ली या तालुक्यातील आहे। टिप्पागड हे कोरची या तालुक्यातील आहे। चिरोली डोंगररांग हे कुरखेडा आणि धानोरा या तालुक्यामध्ये पसरलेले आहे। त्यानंतर सिरकोंडा हे सिरोंचा व अहेरी या
तालुक्यांच्या सीमावर्ती भागात पसरले आहे. त्यानंतर चिकियाला डोंगर हे अहेरी या तालुक्यामध्ये आहे व कांडेसर ही डोंगररांग आरमोरी या तालुक्यातील आहे. यानंतर आपण पाहतोय जिल्ह्यातील इतर डोंगर शिखर पर्वत किंवा टेकड्या. यामध्ये सर्वात उंच पर्वत हे गडलगट्टा हे पर्वत आहे जे भांबरागड डोंगररांगात स्थित आहे. गडलगट्टा या पर्वताची उंची ही 967 मीटर आहे. त्यानंतर आपण पाहू जिल्ह्यातील डोंगर व इतर पर्वते. यामध्ये चंद्रखंडी पहाडी ही एटापल्ली या तालुक्यात स्थित आहे. डोंगरहुला पर्वत हे धानोरा तालुक्यातील पर्वत आहे. त्यानंतर खोब्रा मेंढा डोंगर हे कुरखेडा या तालुक्यात आहे. उमानूर पहाडी ही शिरोंचा या तालुक्यात स्थित आहे. निजाम टेकडी ही आरमोरी या तालुक्यात आहे. साखरदेव डोंगर हे चामोर्शी या तालुक्यात असून किटाडी डोंगर हे आरमोरी या तालुक्यातील आहे.